मानसी आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रेमापोटी एका कार्यकर्त्याने त्याच्या हातावर टॅटू काढलाय. कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी वाटेल ते करायला तयार असतात. एखाद्या नेत्याचा प्रभाव पडला तर त्याच्यासाठी वाटेल ते करणारे अनेक कार्यकर्ते आपण पाहतो. मसवडमधल्या अशाच एका कार्यकर्त्याने प्रेमापोटी आपल्या हातावर आमदार जयकुमार गोरे यांचा टॅटू काढलाय. हा टॅटू कायमस्वरूपी आहे याविषयी त्यांच्याशी संवाद साधलाय मानदेश प्राईमचे संपादक सचिन शिंगाडे यांनी. नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आकाश मेंढापुरे नावाचा जयकुमार गोरे यांचा कार्यकर्ता बसलेला आहे. उद्या आमदार जयकुमार गोरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्याने आपल्या स्वतःच्या हातावरती आमदारांचा तुम्ही बघू शकता हा फेस टॅटो काढलेला आहे. आमदारांवर याचं भरपूर प्रेम आहे आणि मान तालुक्यातील तरुण युवकांचं आमदारांवरती प्रेम वेळोवेळी दिसून येतं जसं यांनी टॅटोच्या माध्यमातून दाखवलं. आपण त्याला विचारूया, संवाद साधूया की नाव तुझं काय? आकाश विठ्ठल मेंढापुरे, राहणार मसवड. तुम्ही आमदाराचा टॅटू हातावर काढलाय, का काढला, कारण काय? कारण की मी आमदार साहेबांवर खूप प्रेम करतो आणि कायमस्वरूपी करत राहणार. आमदारांनी हा टॅटू तुम्ही दाखवला का आमदारांना टॅटू? हो दाखवला. की काय बोलले आमदार? म्हणले अरे काय काय करतो माझ्यासाठी. मी म्हणलं खूप प्रेम आहे म्हणलं भाऊ तुमच्यावर माझं, असं बोलले. म्हणले काय काय अजून काय केलं या व्यतिरिक्त आमदारांसाठी? मी मध्ये भाऊंचा ऍक्सिडेंट झालता तेव्हा मी नवच बोललेलो की लवकर लवकर भाऊ बरे भाऊ, म्हणून मी बिगर चपलीचं मसवड ते शिंगणापूर असं चालत गेलतो. बिगर चप्पलचं ते नवस पण मी फेडला आणि आता जी भाऊंचा बर्थडे माझं छोटं असं एक गिफ्ट होतं भाऊ, जेणेकरून की कायमस्वरूपी भाऊंचा फोटो माझ्या काळजापर्यंत राहावा हे माझं धोरण होतं. आणि हेतून पुढं धोरण माझे महाराष्ट्र राज्याला आहे की भाऊसनी आपले देवडणे फडणवीस म्हणलेले की आता सत्ता आली का तुम्हाला मंत्रीपद द्यावं देऊ म्हणलेली, पण अजून काही त्यांना मंत्रीपद भेटलं नाही. मंत्रीपद लवकरात लवकर भेटावं हे माझं धोरण आहे. आमदारांच्या स्वभाव त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला? कामाबद्दल म्हणलं तर काय विकास कामं भरपूर आहेत. पाणीदार आमदार जननायक आहेत आणि त्यांनी पाण्याचा शब्द दिलता ते पूर्ण केलाय. त्यांनी दुष्काळ मुक्त केलाय पाण्याचा, त्यामुळे काय त्याविषयी बोलायचं काही विषयच नाही. काय त्रास झाला का टॅटू काढताना? त्रास झालता थोडा भरपूर झालता, पण काय त्रास नाही माझा. ह्याच्यापेक्षा त्रास मला मी पायी चालत गेलतो तेव्हा खूप माझ्या पायाला फोडं बिडे आलते, पण जेणेकरून मी काय जेवायची काय परवा नाही केली तसंच मी चालत राहिलो. अजून काय अपेक्षा तुम्हाला आमदारांकडून? काय नाही, फक्त त्यांना मंत्रीपद भेटावं हीच अपेक्षा आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.